मुंबई पुणे मुंबई, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते ह्या चित्रपटांचा दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्या तिघांनी एकत्र मिळून 3 चित्रपट आणि एका मालिकेत काम केलंय. सतीशने या सर्व चित्रपट आणि मालिकांचं दिग्दर्शन केलंय. पण फार कमी जणांना माहिती आहे की मुक्ताचं सतीशवर क्रश होतं. एका मुलाखतीमध्ये मुक्ताने हा खुलासा केला. त्याचं झालं असं की जेव्हा मुक्ताने मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा एका नाटकाच्या रिहर्सल दरम्यान तिची आणि सतीशची ओळख झाली. सतीश तिला पहिल्याच भेटीत आवडू लागला आणि सतीशनं तिला त्यांच्या नाटकाच्या वर्कशॉपसाठी त्याच्या घरी बोलावलं. सतीशची ओळख वाढवण्यासाठी मुक्ता तिच्या मैत्रिणींसोबत सतीशचं घर तिच्या घरापासून खूप लांब असताना देखील त्याच्या घरी गेली आणि सतीशने तिथे गेल्यावर त्याच्या बायकोशी मुक्ताची ओळख करून दिली आणि मुक्ताला धक्का बसला. पण त्यानंतर मुक्ता आणि सतीशची पत्नी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या. मुक्ताने सतीशवर तिचं क्रश होतं ही गोष्ट पहिल्यांदा सतीशच्या बायकोला सांगितली आणि ह्यावर तिला हसू अनावर झालं. ह्या घटनेनंतर सतीश आणि मुक्ता खूप चांगले मित्र बनले आणि ह्या मित्रांनी बनवलेला मुंबई पुणे मुंबई आणि त्याचे आलेले सर्व सिक्वल्स ना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. इतकंच नाही, स्वप्निल आणि मुक्ताला घेऊन सतीशने दिग्दर्शित केलेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका देखील खूप गाजली. सतीशचा आज वाढदिवस आहे. सतीशला राजश्री मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.